काय चाललंय हे पांढरी नका अगं या मुलांना बोलव काय किती उशीर करतात प्रत्येक गोष्टी नाही हो नका टेन्शन घेऊ कुकी भाऊजी गेलेत बोलवायला हे गेलेत का वर बोलवायला झालं मग तासभर कोणी खाली येणार नाही हे बाई तू ना जरा हळू बोल यांनी जर ऐकलं ना की अजून कार्यक्रम सुरू झालेला नाहीये आपली फक्त तयारीच चालली आहे तर लगेच भाज्या पेटे घेऊन बाहेर येतील आणि गायला लागतील तू खरं सांगते मिठू दादा केम भाई कसं कुठेही गाणं म्हणायला सुरुवात करू शकतो ए सगळ्यांनी आता चेष्टा पुरे करा सुवा आत्ताच्या आता वर जा आणि कान धरून सगळ्यांना खाली घेऊन ये बघा माई कुकी भाऊजींचा कान धरायला सांगतात मला हे बघ अरे शशांक चल लवकर काय रे इकडे उशीर लेडीज एंड जेंटलमन नवरदेवांचं हा नवरदेवांचं आगमन झालेलं आहे वेलकम वेलकम आई एवढी सगळी तयारी त्याला थोडक्यात आवरायचं होतं ना का रे का थोडक्यात कुठे जायचंय तुला घाई आहे अगं सुवा वहिनी तुला कळत कसं नाहीये कौशिकांच्या घरी उष्टी हळद घेऊन जाण्याची घाई लागली एका माणसाला ही तुमची थट्टा मस्करी मला जास्त वेळ सहन होणार नाहीये म्हणून मी घाई करतोय शशांक प्लीज वयस्कर माणसासारखा वागू नकोस अरे अरे माझा आदर्श ठेव तुझा म्हणजे माझं ब्रीद वाक्य काय काय मज्जा आली पाहिजे अरे लाईफ एन्जॉय करायला शिक एक्झॅक्टली तुमच्या घरात अशा छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी इतक्या एन्जॉय केल्या जातात इतकं लाईव्हली असतं वातावरण म्हणून तर मला इथनं जावं असं वाटत नाही ना ओ तुमचं कौतुक आता बाजूला ठेवा शशांक दादाचे लाड करायचे आता नीट बोल असं बोलतात नवऱ्याशी अग सुवनी आजकालची आमची पिढी असंच बोलते नाही आणि आई सुमीचा मुद्दा बरोबर आहे खरंच आपण आज उत्सव मूर्तींवर कॉन्सन्ट्रेट करूया त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालंय कधीच म्हणजे अरे त्या दिवशी या दोघांनी एकमेकांना घास भरवले तेव्हा यांच्या नात्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा गोडवा निर्माण झालाय आणि तोच गोडवा याच्या मनावर रेंगाळतोय रे आणि शशांकने अप्पूला गोडाचा घास भरून तिचं तोंड जे काय बंद केलंय त्याला तर तोड नाही म्हणजे हळद लागण्याआधीच प्रेमाचा रंग असा शशांकवर चढलाय काय बोलताय निखिलराव असं काही नाही असंच आहे आणि आम्ही सगळे बघतोय ना लग्नाची तयारी सुरू झाल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आलाय बरं ठीक आहे असं असेल तर मी इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना मी गंभीर चेहऱ्यानं वावरे चालेल म्हणजे कसं रे कुठे असं बघ कुकी भाऊजी म्हणजे नेहमी सारखा नाही रे नको नको तू हस तू हसताना खूप छान दिसतो कळलं हा आणि आता बात झाली मस्करी हा माई आधी टोळीच्या सरदाराला ओरडा इथून चावी पुढे मिळते मी आधी दोघी गप्प बसा कुकी तू चुप मी चुपच शशांक ये बस ए प्राची करवली असं बस बळा ऐका शशांकची उष्टी हळद घेऊन कोण जाणार आहे मी पण हे बघा मला मला आत्ता सुचलं समजा अप्पूला आपण इथेच बोलावलं तर नाही काय होईल ही दोघ एकमेकांना मस्त हळद लावतील ना
नाचा का मजा करा. बाबा तुम्ही जर का गाणार असाल तर मी स्वतःच स्वतःला हळद लावून घेतो. तसंही आपण मूर्त काय साधत नाही होत ना. अजिबात गाऊ नका बाबी बंच. तुम्ही एक काम करा, हे झालंय ना तुमचं, आता ना हातात एक पट्टी घ्या आणि उभ्या राहा, शिवाय यांचा गोंधळ थांबणार नाही. खरंच आहे हे. चला चला, बी सिरियस. अरे म्हणजे काय, शशांकची हळद आहे, माझं गाणं व्हायला नको. काही गाणं बिणं म्हणायचं नाहीये आता. म्हणजे तुम्हाला माझं गाणं ऐकायचं नाहीये. बाबा मी काय म्हणते, हळदीचा कार्यक्रम पार पडू द्या, मग तुम्हाला हवे तितके गाणी गा. अरे विठूदा, माझ्याकडे मस्त ऑफर आहे. हा समारंभ संपला की तू गाणी गा, हवी तेवढे गा. मी आहे ना. अरे बघा बघा, माझ्या धाकट्या भावाचं माझ्या गाण्यावर किती प्रेम आहे, त्याला एकट्याला कदर आहे, नाही तर तुम्ही. मी तुझ्या गाण्याचा फॅन आहे रे. ओ फॅन नाही, मग तुम्ही थांबा इथे गाणी ऐकायला, आम्ही बाकीचे सगळे जातो उष्टी हळद घेऊन वर्तकांकडे. म्हणजे कुकी सुद्धा आमच्या बरोबर अप्पूच्या घरी उष्टी हळद घेऊन येणार आहे. आणि तर तुम्हाला हळद झाल्यानंतर गायला सांगतोय, कारण मग पळवाट काढेल ना. नाही नाही, तसं असेल ना तर आधी माझं गाणं मग हळद. मी गाणार म्हणजे गाणारच. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. अरे बापरे, येना येना येला ग येना. नाही मीच येतो आता बाबा. बघ माई काय सांगतायत, जागेवरून उठायचं नाही कळलं. अहो थांबा ना, काय चाललंय कुकी भाऊजी, आता ह्यांना गप्पा करायची जबाबदारी तुमची आहे. काय, अरे माझ्याकडे गोल्डन ऑफर आहे, तर कॉर्नर ले माझं काम. अरे काम नाही, आधी गाणं मग. अरे विठू भाऊजी माझं ऐका. मुलीकडची सगळी मंडळी ना उष्ट्या हळदीसाठी खोळंबली असते, तर मी आधी औक्षण करून घेते, मग तुम्ही गा. ठीक आहे, माई म्हणाले ना आधी औक्षण मग माझं गाणं. ओके ऐकतात उगाच तुम्ही त्यांना काही बोलता. लग्न लवकर होत. काय चाललंय तुमचं, काय चाललंय? हा इथे हळदीचा कार्यक्रम आहे, काय टाइमपास करताय? चला आता इथे कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, मी जुनेच बूट वापरे, ही वेळ सुद्धा मी मारून नेईन. हा ठीक आहे ठीक आहे, तुझ्यासाठी आणि अमयासाठी तुम्हाला हवे असलेले बूट घ्या. उगाच तेवढ्यासाठी हिरमोड नको व्हायला. बाबा मला मला सुद्धा हवी आहे. आता काय हवंय? सँडल. आताच तुझ्या लग्नात तुला हवं नको ते सगळं घेतलं होतं ना आपण. बजेट वाढू नकोस याचं. तू गप. बाबा मला माहित नाही, मला सँडल हवी आहे. अरे बरं बरं ठीक आहे, घेऊन टाक. बाबा हे बरोबर नाही, तुम्ही ह्या सगळ्यांना काय हवं नको ते बघणार, पण मी काही बोलायचं नाही, मी काही मागायचं नाही. बरोबर आहे, मी कसा बोलेन, मी कोण ना, मी का मागेन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला काय हवंय? मला ना परफ्यूम हवा होता. तुझ्याकडे साधा परफ्यूम नाहीये? नाही नाही, परफ्यूम आहे, अगदी ब्रँडेड आहेत, पण ते सगळे घरी आहेत. नाही नाही, तुम्ही म्हणत असाल तर आता घरी जातो ते आणायला. नको नको, हा जावयाचा अपमान आहे. तुला काय केलंस तू, हे काय बोलून गेलास तू? कोणा आपल्या घरचा जावई आहे. अरे माझ्याकडे बूट नव्हते म्हणून मी बूट मागितले, ह्याच्याकडे परफ्यूम नाहीये म्हणून त्याने परफ्यूम मागितलं. काय करतोस तू? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांना सगळं मिळेल आणि त्याला लागणारे पैसे मी देईन. पण 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 अट एक आहे, तुम्ही जर मला गायला दिलं तर आणि तरच. दादा ए, तुम्ही सगळे आता हट्टीपणा कमी करा बरं. चला आता आपला इथे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे, काय चाललंय तुमचं? भाभी असं काय करतेस? गाणं माझा जीव आहे, गाणं माझा प्राण आहे, गाणं माझा श्वास आहे. हा पण ठीक आहे ठीक आहे, तुमच्या त्या सर्व काहीमुळे आणि श्वासामुळे आमचा जीव गुदमरतो, त्याचं काय? बहिणी
बर मी असं किती वेळ बसायचं आहे की उठू मी? बघितलं मग नको त्या गोष्टीवर बोलत राहिला तरी माझ्या लेखाकडे दुर्लक्ष करताय सगळे. कुकी भाऊजी काय आहे? चला चला आपण हळदीचा कार्यक्रम उरकून घेऊया. माई चला या पुढे. चला चला माई दीपाली. अरे कार्यक्रमाला सुरुवात झाली वाटत. मी इथे काय करते? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.